दुकानांचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी 4000 रुपयांची लाच घेणाऱ्या कागल पंचायत समितीचा कृषी विस्तार अधिकारी तसंच भुदरगड पंचायत समितीचा प्रभारी गुण नियंत्रण निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलं. नरेंद्र कुंभारे असं त्याचं नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई आज सायंकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोर केली. भुदरगड तालुक्यातील कडगाव इथं राहणारे श्रीकांत शेणवी यांचं शेतीसाठी लागणारी बी बियाणं कीटकनाशक विक्रीचं दुकान आहे. त्यांचं तसंच त्यांच्या तीन मित्रांच्या दुकानांच्या परवान्यांचं नूतनीकरण करायचं होतं. त्यासाठी त्यांनी भुदरगड पंचायत समितीमधील गुण नियंत्रण विभागाकडे अर्ज दिले होते. कागल पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी नरेंद्र कुंभारे सध्या भुदरगड पंचायत समितीमध्ये प्रभारी गुण नियंत्रण निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. कुंभारे यांनी या कामासाठी शेणवी आणि त्यांच्या मित्रांकडून 4000 रुपये घेतले होते. त्यानंतर दुकानांच्या परवान्याचं कायमस्वरूपी नूतनीकरण करून देण्यासाठी कुंभारे यांनी पुन्हा 4000 रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार शेणवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार या विभागानं आज जिल्हा परिषदेसमोर सापळा रचून शेणवी यांच्याकडून 4000 रुपयांची लाच घेताना नरेंद्र कुंभारेला रंगेहात अटक केली. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे, श्रीधर सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.